वाल्मिकी ऋषींच्या तपाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं हे स्थान कोयना अभयारण्यानं पशु पक्षी प्राण्यांचं निसर्ग संपदेचं माहेरघर झालेलं आहे. पण दुर्गम डोंगर रांगा असल्यामुळं औद्योगिकरणाचा अभाव, रोजगाराचा अभाव आणि त्यासाठी रोजी रोटीसाठी ही सगळी माणसं पुण्या मुंबईला स्थायिक झाली. खर तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जाणारं कोयन्याचं धरणपाटण तालुक्यात आहे. महाराष्ट्र उजळवण्याचं सामर्थ्य असलेला हा पाटण तालुका स्वतःचे आयुष्य उजळवण्यासाठी मात्र मायपंढरी सोडून कोसो दूर येतो ही तिथली सगळ्यात मोठी खंत आहे. उद्याच्या भविष्यातल्या पिढ्यांनी मग नेमकं करायचं काय? का त्यांनी असंच परत मायपंढरी सोडून बाहेर भटकायचं? हा यांच्या मनामध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ही सगळी मंडळी मुंबईमध्ये आली, या मुंबईमध्ये त्यांनी स्वतःचं विश्व उभा केलं. पण आता आम्हाला प्रश्न असा पडायला लागलाय की जोपर्यंत उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही. किंबहुना जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत आपल्याला एकही उद्योग गुजरातला नेता येणार नाही, यासाठी ज्यांनी गद्दारी घडवून आणली आणि महाराष्ट्रातला एक एक उद्योग गुजरातला पळवला. आता इथले उद्योग जर गुजरातला गेले तर आमच्या पाटण तालुक्यातल्या जनतेनं परत जायचं कुठं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. गेल्या 1.5-2 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. खर तर इतिहास असं सांगतो, देवगिरी पडली आणि खिलजीला वाटला आता महाराष्ट्र संपला, विजयनगर पडलं आणि पातशायांना वाटलं आता महाराष्ट्र संपला, मिर्झा आला पुरंदरचा तह झाला आणि वाटला आता महाराष्ट्र संपला, खाशा शंभूराजांची भ्याडपणे हत्या केली आणि औरंगाला वाटला आता महाराष्ट्र संपला. 25 वर्ष महाराष्ट्राला राजा नव्हता पण तरीही महाराष्ट्र लढत राहिला. महाराष्ट्राचा इतिहास कालही संपण्याचा नव्हता आणि महाराष्ट्राचा इतिहास आजही संपण्याचा नाही. महाराष्ट्र संपत नसतो, महाराष्ट्र संपवत असतो हे महाराष्ट्रानं वेळोवेळी सिद्ध केलंय. त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, हितासाठी वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. पण अनेकांना अनेक वेळा वाटलं, मग तो काळ आणीबाणीचा असेल, आता शिवसेना संपली, अनेक नेते शिवसेनेला सोडून गेले, आता शिवसेना संपली. 95 सत्तेत आलेली शिवसेना 99 सत्तेतून गेली आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री पदावरनं ते पाय उतार झाले आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली. खरं तर माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदित्यजी ठाकरेंना एक प्रश्न विचारण्यात आला होता की शिवसेना पूर्वीसारखी आता आक्रमक राहिली नाही. त्यावेळी आदित्यजी ठाकरे यांनी फार मार्मिक उत्तर दिलं होतं. ते म्हटले की ओबडधोबड दगडातून ज्यावेळी मूर्ती तयार करायची असते त्यावेळी घाव घालावे लागतात, एकदा मूर्ती तयार झाली की मग घाव घालायचे नसतात. शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून ही मूर्ती घडवली, त्याला विचारांचं कोंदण दिलं, विकासाचे अलंकार चढवले आणि खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास रथ विजय रथासारखा दौडू लागला. पण त्याचवेळी या मूर्तीवर घाव घातला, शिवसेना फोडली गेली, 40 गद्दार झाले आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली. पण नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि अनेकांना कळून चुकलं
शिवसेना संपत नाही, शिवसेना संपवते. भाजपनं शिवसेनेचे 13 खासदार फोडले आणि महाराष्ट्रानं भाजपचे 14 खासदार पाडले. हा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्र हितासाठी आम्हाला उभारायचं आहे, त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्हाला उभारायचं आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब त्यासाठी लढतायत, ही लढाई त्यासाठी आहे. लचकेतोड चालली आहे महाराष्ट्राची. लाखो नोकऱ्या देणारा भारतीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजे IFSC सेंटर गुजरातला हलवलं, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला हलवलं, टेस्लाचा प्रकल्प गुजरातला हलवला, पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला हलवला, बल्क ड्रग पार्क गुजरातला हलवलं, एक नाही दोन नाही 16 प्रकल्प गुजरातला हलवले, एअर इंडियाचं कार्यालय गुजरातला, महानंदा डेअरीचं व्यवस्थापन गुजरातला, आता तर महाराष्ट्राचं 56 TMC पाणीही गुजरातला नेणार आहेत म्हणे. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास पळवला जातोय. आज महाराष्ट्रातली 47% तरुणाई बेरोजगार आहे. शासकीय भरतीच्या जेवढ्या परीक्षा झाल्या अशी एकही परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही, गोंधळ झाला नाही. मग ती तलाठी भरतीची परीक्षा असू द्या, पेपर 200 मार्काचा, मार्क पडले 214. परवा 12वीची नीटची एक्झाम गोंधळ, CET एक्झाम गोंधळ. अर्थसंकल्प जाहीर झाला, मग अशी आदित्यजींनी त्याचा उल्लेख केला. लाडकी बहीण योजना आणली, पण ज्या अटी शर्ती पार करतील, निकषात बसतील, त्याच लाडक्या बहिणींना लाभ होईल. मग ज्या बसणार नाहीत त्या काय बहिणी नाहीत? त्यांचं काय? पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,00,000, त्यापैकी 12वीत किती पोहोचल्या? फक्त 20,00,000. म्हणजे पहिली ते 12वी या शिक्षण प्रवाहामध्ये, शिक्षण प्रवाहातून बाहेर किती मुली पडल्या? 83,00,000. तुम्ही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करा ना. महाराष्ट्रामध्ये बिअरच्या विक्रीत घट झाली, ती विक्री कशी वाढवावी यासाठी अभ्यास समिती नेमली या सरकारनं. पण पहिली ते 12वीच्या शिक्षण प्रवाहामधनं 83,00,000 मुली बाहेर पडल्या, त्या प्रवाहात कशा येतील यावर मात्र एकही अभ्यास समिती नेमल्याची नोंद नाही. कुठल्या दिशेला चाललो आम्ही? कायदा व्यवस्थेचा तर पुरता भोजवारा उडाला इथं. रोज गोळीबाराच्या घटना तुम्हाला महाराष्ट्रात ऐकू येतील. गेल्या आठवड्यामध्ये बारामतीत घटना घडली, परवा परळीमध्ये घटना घडली. जो बाजूला त्या ड्रगचा नशेचा बाजार सुरू झाल्याचं चित्र दिसत, महाराष्ट्राच्या नव्या पिढीला आपण कुठं घेऊन निघालो आहोत हे सगळं बघितल्यावर आमच्या लक्षात येतं की नेमकं काय चाललंय, का उभारायचं आहे, का लढायचं आहे. गेल्या 517 दिवसामध्ये 3,900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रात. रोज सरासरी 5 ते 6 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतायत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, पहिला निर्णय घेतला 2,00,000 विना अट विना शर्त कर्ज मुक्ती देण्याचा, 7/12 कोरा करायचा. आता सुद्धा आमची मागणी होती की शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, नाही केलेली. हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याच्या डोईवर सुखाचं छत्र उभारायला पाहिजे, कारण तो जगाचा पोशिंदा आहे. शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे सातत्यानं शेतकऱ्यांसाठी लढतायत, ते यासाठी आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं आहोत. त्यामुळे आज आता आपल्याला हा विचार करायला हवा. लोकसभेची निवडणूक लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची झाली, आता महाराष्ट्राच्या विकासाचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे.
महाराष्ट्र अस्मितेचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे. एकूण परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आपल्या कर्तृत्वानं त्याला उत्तर देण्याची ही वेळ आहे, नाहीतर उद्याची पिढी आपल्याला विचारेल, महाराष्ट्र खिळखिळा केला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता, महाराष्ट्राचे लचके तोडले जात होते त्यावेळी तुम्ही काय करत होता, महाराष्ट्रातला रोजगार पळवला जात होता तुम्ही काय करत होता, महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत होता त्यावेळी तुम्ही काय करत होता, त्यावेळी आम्हाला सांगता आलं पाहिजे, बाळा येणाऱ्या काळात असं काहीही घडणार नाही, कारण आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. त्यामुळे पुढचे 90 दिवस महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. मुंबईमध्ये तुम्ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा भगवा खांद्यावर घेतला आहात, तोच भगवा आता पाटण विधानसभेमध्ये फडकायला हवा. आज ती भूमिका घेऊनच आपण इथून बाहेर पडूया. आपल्या सगळ्यांना त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हर्षजी कदम, त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करूया आणि महाराष्ट्रावर निखळ शिवप्रभूंचा भगवा फडकूया अशी खात्री व्यक्त करून आपली रजा घेतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.